नमस्कार आत्ता आपण मालवणमध्ये महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं निलेश राणेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपण इथे महिला पदाधिकारी महिला संघटक आणि महिला कार्यकर्त्यासुद्धा कर आपल्यासोबत इथे आता आहे तर त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करूयात आत्ता ज्येष्ठ पदाधिकारी आणि महिला प्रचार इथे आपल्याला जे करणार शरोवरी पाटकर माझी नगरसेविकासुद्धा सुद्धा आहेत की आज जो खासदार नारायण राणे यांच्या हस्ते जे उद्घाटन झालेलं आहे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे सुद्धा त्यांनीसुद्धा श्रीफळ वाढवून तिथे आपण उद्घाटन केलं तर सगळ्या महिलांचं पदाधिकाऱ्यांचं आणि तुमचं हे सगळ्यांचं आता याच्यावर प्रतिक्रिया काय अतिशय आजचं जे हे महायुतीचा प्रचार कार्यालयाचा आजचा हा दिवस आहे मंग वार पण मंगळवार चांगला आहे दिवस आणि आजचा जो आहे नारायण राणेने श्रीफळ वाढवून आजचं जे उद्घाटन केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे उद्घाटन वगैरे आणि आजच्या ह्या ज्या सगळ्या महिला त्यानिमित्ताने एकत्र आलेल्या आहेत त्या ह्या महिला आम्ही निलेश राण्यांचा जोमाने प्रचार करणार आणि अगदी चांगल्या मताने बहुमताने त्यांना निवडून आणणार त्याबद्दल वादच नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ह्या सगळ्या महिला आहेत त्या चांगल्या प्रकारे काम आहेत आणि नारायण राण्यानी तर राणेसाहेबांचं तर विकास काम आहेच सांगायची काय गरज नाही त्याचप्रमाणे निलेश राणेसुद्धा गेली अडीच वर्ष कुठलंही पद नसताना कोट्यावधीचा निधी आपल्या या जिल्ह्यामध्ये त्याने आणलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ते पण काम करतात त्यामुळे अगदी बहुसंख्येने बहुमताने निलेश राणे निवडून येणार रा आहेत आणि त्यांचा चांगला प्रचार सगळ्या महिला अगदी जोमाने काम आहेत आणि निवडून त्यांना आणणार आम्ही गेले तीस वर्ष तुम्ही मालवणच्या राजकारणामध्ये आणि नगरसेविका म्हणून सुद्धा असताना विविध त्या दरम्यान विविध निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला महायुतीच्या महिलांचा मिळणारा प्रतिसाद हा कसा वाटतोय अतिशय चांगलाच वाटतो आजच आमची मिटिंग झाली महायुतीच्या या ज्या महिला आहेत त्या आणि आम्ही एकत्रित बसून आजच आम्ही मिटिंग घेतली त्यांचासुद्धा ते, उत्साह खूप चांगला आम्हाला वाटला कारण त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की अगदी पोटतिडकीने ते काम करतायत या ज्या महिला आहेत त्या आणि त्या म्हणाल्या काही झालं तरी आम्ही यावेळेला निलेश राणेसाहेबांच्या पाठीशी राहून त्यांना बहुसंख्येने निवडून आणणार आता आपल्यासोबत बोलायला निलमताई शिंदे आहेत निलमताई शिंदे तुम्ही आता जी या यंदाच्या निवड तुमच्या दृ दृष्टीने आता जर विचार करता या स्तरावर तुम्हाला प्रथम आता पूर्ण या एवढा प्रचाराचा सगळा तो तुम्हाला सक्रिय सहभाग तुमचा आहे तर त्या दृष्टीने तुम्ही महिलांच्याशी म्हणजे तुम्ही आता जो तुम्हाला, तुम्हाला प्रतिसाद मिळतो तो कसा आहे जय महाराष्ट्र आज या महायुतीच्या संग्रमात आम्ही आज सगळ्या महिला एकवट एकवटलो आहोत बी आपल्या बी जे पीच्या आणखीन ह्याच्या शिवसेनेच्या पै सर्वप्रथम मी सगळ्या महिला आघाडीचा आभार मानते की त्यांनी आम्हाला आज निलमताईने जे आम्हाला सकाळी बोलवून सांगितलं की आम्हाला एक एकजूट होऊन काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या दो दोन्ही संयुक्त होऊन जे काम करतो आहे त्याच्याबरोबर आम्हाला त्यांचं जे आज आम्हाला सकाळी जे काही जे मिळालं ते काय बोलण्यासारखं नाही आहे कारण त्यांनी आम्हाला खूप काही समजावलं की जे आहे ते एकत्रितपणे करा एकत्रितपणे राहा आणि ह्याचा माझ्या आमच्या महिला जोरदार प्रयत्न करतातच आहेत त्याचबरोबर दादांनी जे आमच्यासाठी केले नारायण राणानी त्याची वाखाणण्याजोगी काय म्हणजे काही बोलण्यासारखं त्याच्याबद्दल वादच नाही आहे की त्यांनी जे, जे केलं त्यांनी जे सिंधुदुर्गासाठी केलं आहे त्याचाच हा पड पडसाद म्हटला पाहिजे की त्यांचे चिरंजीव आम्हाला आज आमदारकीच्या स्वरूपात मिळालेत आणि त्यांचा आमच्या पूर्ण महिला वर्गाच्या वतीने आम्ही पूर्ण सन्मान करतो आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मताधिक मताधिक्याने निवडून देण्याचं आमचं एक वचनच आम्ही घेतलेलं आहे की आम्ही ते करणार आणि दादांपेक्षा जास्त मताधी त्यांना मतं देऊन आम्ही निवडून आणणार आहोत ह्या सगळ्या बहिणी त्यांच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत एकनाथ शिंदेने जे कार्य केलेलं आहे ते खूपच केलेलं आहे ते एक लाडका भाऊ म्हणून त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला ते त्यांनी जे केलं त्याच्याहीपेक्षा आता आम्ही आमचे जे आता आम्हाला आमदार मिळालेले आहेत छोट्या भावाच्या स्वरूपात त्याच्यासाठीही आम्ही प म जास्तीत जास्त मतं देऊन जास्तीत जास्त लोकांत जास्तीत जास्त गावात फिरून त्यांचा प्रचार करून त्यांना अतिशय बहुसंख्य मतांनी निवडून आणणार याची मी पूर्ण ग्वाही देते आता आपल्यासोबत अन्वेष यात्रेकर सुद्धा आहेत अन्वेष यात्रेकर जी जर आता तुम्ही विचार केला तर तुमच्यासुद्धा हा पहिली प्रचाराची जबाबदारी तुम्हाला या दरम्यानची आलेली आहे आणि ती आता अशी मिळताना महायुतीची थोडीशी आपण म्हणूया ही जबाबदारी कशी वाटते आहे की कारण ही दुहेरी जबाबदारी थोडीशी आल्यासारखी वाटते आणि परत एकत्रितपणे सुद्धा काम करायचं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अगदीच बरोबर आहे की आत्ता महायुती असल्यामुळे आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळालेली आहे आम्हाला तरुण तडफतार असे एक आमदार मिळालेले आहे हे नेतृत्व आम्हाला हवंच होतं दहा वर्ष खूप मोठा गॅप पडला आहे आम आम्हाला या आपल्या मालवण नगरीला आपण बघितला तर सगळं सगळ्याच दृष्टीने सांस्कृतिकदृष्ट्या किंवा आणखीन काही विकास कामं असतील तर ती ठप्प झालेली आहेत आणि इथे कोणीतरी होत करू आमदाराची आम्हाला आवश्यकता होती फक्त एक आम्हाला असं दुःख आहे की कमळ निशाणीवर न असता की आमचे राणे साहेब आहेत ते निलेश राणे साहेब आहेत ते धनुष्यबाण या निशाणीवरती लढत आहेत पण तरीसुद्धा आम्हाला फार आनंद आहे की आम्ही युती सरकारमधून हे लढवत आहोत आणि आमच्या ज्या युती सरकारच्या सगळ्या महिला आहेत त्या आम्हाला खूप सपोर्टेड आहेत आमची साठ टक्के ताकद होती आणि आता त्या आम्हाला जोडल्या गेल्यामुळे आमची एकशे दहा टक्के ताकद झालेली आहे आता आम्हाला निलेश साहेब यांचं निशाणी सांगायची आवश्यकता नाही लोक निलेश साहेब या नावावरच मतदान करणार आहेत आणि धनुष्यबाण हे त्यांना एक मिळालेलं हे आहे की बाबा पूर्वी त्यांचं पहिली सुरुवात त्यांची धनुष्यबाणापासून झालेली होती आणि आता पुन्हा साहेबांच्या हाती धनुष्यबाण आलेला आहे त्यामुळे मालवण शहराचा आत्ताचा जर तुम्ही मेळावा बघितला तर तो मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे आणि कार्यकर्त्यांची एवढी गर्दी होती तर ती पाहता आमच्या साहेबांचा आता पराभव होणं शक्यच नाही ते आता चांगली जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार आहेत ह्याची आहे आता आपण बघितलं की महायुतीच्या इथे आता आपण महायुतीच्या ज्या महिला आघाडी आहेत त्यांच्यात आपण बघितलं की जिथे महानंदा खानोलकरांसारख्या नगर माजी नगरसेविका आहेत किंवा शर्वरी पाटकरांसारख्या माजी नगरसेविका आहेत वैष्णवी मोंडकर असतील पदाधिकारी असे विविध आहेत पाटकर मॅडम असतील मग प्रकारे आज जो महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उद्घाटनानंतर हा दिसणारा त्यांचा सगळा जो एकत्र आहे प्रतिसाद तो आता आपण पाहिलेला आहे सुयोग पंडित आपले सिंधु नगरी न्यूज मालवण